आज आपल्यासोबत आहे देशाची सुवर्ण नेमबाज राही सरनोबत. राहीनं नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताची मान अभिमानानं उंचावली. राहीनं महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सुवर्ण पदकासोबत राहीनं 2020 होणाऱ्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीटही पक्क केलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये राहीला जे साध्य करता आलं नाही ते राहीनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये करून दाखवावं अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. कोल्हापूरच्या राहीनं विविध नेमबाजी स्पर्धांमधला आपल्या नेमबाजीची चमक वेळोवेळी दाखवून दिली आहे. 2013 कोरियात झालेल्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण कामगिरी करत राही नेमबाजीच्या पिस्तल प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. त्यानंतर मग राहीनं मागे वळून बघितलंच नाही. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्येही राही सर्वात कमी वयाची नेमबाज होती. 2014 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा राहीनं सुवर्णपदक पटकावलं. पण 2015-17 काळ राहीसाठी थोडासा त्रासदायक होता दुखापतींमुळे. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचा फिटनेस आणि खेळातलं सातत्य या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पण राहीनं स्वतःच्या हिमतीवर आपल्या आयुष्यातल्या बॅड पॅचवर मात केली आणि आता ती सज्ज झाली आहे ऑलिम्पिकमधल्या सुवर्णवेधासाठी. आज राही आपल्या सोबत आहे, आपण राहीशी गप्पा मारूया. राही, तुझं स्वागत आणि तुझं अभिनंदन सुद्धा. तू नेमबाजीच्या विश्वचषकामध्ये खरं तर सुवर्ण कामगिरी केली आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्ञानदा. राही, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आता तू देशाचं नेतृत्व करणार आहेस, प्रतिनिधित्व करणार आहेस, ही किती मोठी जबाबदारी वाटते तुला? खरं तर मागच्या ऑलिम्पिकपेक्षा जास्त जबाबदारी वाटते, कारण मागच्या ऑलिम्पिकला मी सगळ्यात लहान खेळाडू होते, त्याच्यामुळे कुठेतरी अनुभव कमी आहे म्हणा किंवा अशा दृष्टीने माझ्याकडे बघितलं जायचं की हे ऑलिम्पिक राहीसाठी अनुभवाच्या दृष्टीने उत्तम राहील. पण आता हा सगळा काळ लोटलेला आहे, पुरेसा अनुभव गाठीशी आहे आणि लहान मंडळी आमच्या टीममध्ये आहेत, तर त्यांच्या पुढे कुठेतरी एक उदाहरण ठेवण्याचं आव्हानही आहे आणि एवढी वर्ष लोकांनी दिलेली साथही आहे, त्यामुळे आता सिद्ध करण्याची वेळ आहे असं मला वाटतं. त्यामुळे फार वेगळ्या दृष्टीनं मी टोकियोकडे बघते आणि ह्या सगळ्याची सुरुवात ह्या मेडल नंतर अर्थातच झालेली नाही आहे, कारण मी माझ्या कोचना 2017 अपॉइंट केलं ते याच कारणासाठी की त्यांनी माझी साथ टोकियो ऑलिम्पिक पर्यंत द्यावी. मात्र राही, टोकियो ऑलिम्पिक अगदी म्हटलं तर जवळ येऊन ठेपलेलं आहे, कशी तयारी सुरू आहे तुझी? खरं तर हा जो टप्पा होता पात्रतेचा तो आधी पार करणं हे मोठं आव्हान होतं, कारण म्युनिक वर्ल्ड कपमध्ये जवळपास 96 सहभाग होता आणि जवळपास 2500 नेमबाज इथे सहभागी झाले होते. त्यामुळे तो एक टप्पा पार केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त ऑलिम्पिकची तयारी आणि तो प्रवास आमचा सुरू होईल. अर्थात ऑलिम्पिकची माझी जी मॅच आहे ती 1 ऑगस्ट 2020 या दिवशी आहे, तर जवळपास आमच्याकडे 14 कालावधी आहे आणि यामध्ये आम्ही जवळपास 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा विचार करतोय, कारण जेव्हा आम्ही ऑलिम्पिकला पोहोचू तेव्हा पुरेसा अनुभव आणि पुरेसे आम्ही प्रयोग करून जे काही आम्हाला ऑलिम्पिकमध्ये करायचं आहे त्या दिवशी ते सगळं ठरवून आम्ही तिथे पोहोचलेलो असू, त्याच्यामुळे आतापासून फक्त सरावच नाही तर सामनेही खेळणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे आमच्यासाठी, तर त्या दृष्टीनं आता आमचा प्रवास राहील. राही, तू अनेक स्पर्धांमध्ये खरं तर आत्तापर्यंत सहभाग घेतला आहेस, प्रत्येक स्पर्धेनं तुला नवीन काहीतरी दिलं असेल, अनुभव दिला असेल, बरंच काही शिकवलं असेल. आत्ता जी नुकतीच स्पर्धा पार पडली ज्या स्पर्धेमुळे तू खरं तर म्हणालीस की विश्वचषकाच्या स्पर्धेमुळे आता ऑलिम्पिकसाठी पात्र होणं तुला सहज शक्य झालं, तर त्या स्पर्धेनं विश्वचषकाच्या नेमबाजीच्या स्पर्धेनं राहीला काय दिलं यावेळेला? खूप गोष्टी दिल्या, कारण कसं होतं की माझ्या स्वतःकडूनही या वर्षी खूप अपेक्षा होत्या आणि खरं तर मी दिल्ली वर्ल्ड कप जो होता आमचा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यामध्येच आम्ही क्वालिफाय मी होईन अशी आमची स्वतःची अपेक्षा होती माझी आणि माझ्या कोचची, पण ते झालं नाही. त्यानंतर चीनमध्ये एक पात्रता फेरी होती तिथेही ते साध्य होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे कुठंतरी एक शंका मनात उत्पन्न होऊ लागल्या होत्या आणि म्युनिक वर्ल्ड कप होता त्यानंतर तिसरी आमची स्पर्धा जी होती पात्रतेची आणि ती जागा ती रेंज माझ्यासाठी नेहमी आव्हानात्मक राहिलेली आहे, कारण जे काही वाईट अनुभव माझ्या या 10-11 करिअरमध्ये आले ते सगळ्यात जास्त मला म्युनिक रेंजवरती आले होते, ते एक आव्हान होतं. आणि दुसरं असं की ही रेंज माझ्या कोचची होम रेंज आहे आणि तिचे सगळे बेस्ट परफॉर्मन्सेस त्या रेंजवरती होते, तर असे दोन टोकं होती आमच्यासोबत अनुभवांची म्हणा किंवा आठवणींची. आणि हे सगळं पार करण्याचं आव्हान आम्ही मुद्दाम म्युनिक वर्ल्ड कपमध्ये घेतलं, कारण ते सगळ्यात मोठं आव्हान ठरलं होतं माझ्या करिअरमधलं की म्युनिक वर्ल्ड कपवरती मेडल घ्यायचं आणि ते पण कोटासह. हे आम्ही ठरवलं त्या दृष्टीनं 1 आधी आम्ही जर्मनीमध्ये जाऊन राहिलो, सराव केला आणि त्या सगळ्याचं फळ मिळालं. त्यातून मला हेच दिसून येतं की
कुठेतरी आमच्या ज्या योजना होत्या, प्लॅन आपण ज्याला म्हणतो की त्याच्यात आम्ही थोडं कुठेतरी कमी पडत होतो, आणि ते आता ह्या सगळ्यातून तो ब्लॉक रिकामा झाला, निघाला. आणि ह्याचा, ह्या अनुभवाचा, ह्या पर्टिक्युलर ह्या मॅचच्या अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग होईल पुढे असं वाटतं. राही, आतापर्यंत तुझा स्पर्धांचा प्रवास तर बघितलेला आहे, पण बेसिकली तुला नेमबाजीची आवड निर्माण कशी झाली? खरं तर तू अनेकदा याचं उत्तर दिलं असशील, पण एक उत्सुकता म्हणून की कधीपासून तू नेमबाजीकडे वळलीस? खरं तर शाळेत असताना मी NCC मध्ये होते, आणि तिथे मी पहिल्यांदा रायफल हातात घेतली आणि थोडं शूटिंग केलं 8वी आणि 9वी मध्ये. पण अर्थात 10वी मध्ये NCC नव्हतं, आणि मग मी अर्थात अभ्यासाकडे वळले. पण ती आवड माझी कायमस्वरूपी राहिली, आणि 10वी करत असताना सुद्धा कुठेतरी मनात नेहमी यायचं की ही एक गोष्ट आहे की जी मला 10वीनंतर पण करायची. आणि कसं असतं की आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी करतो शालेय जीवनात, पण ते कायमस्वरूपी, ती आवड कायमस्वरूपी राहत नाही किंवा ती ओढ कायमस्वरूपी राहत नाही, जास्त काळ राहत नाही. पण नेमबाजीची राहिली, आणि म्हणून मी कधी एकदा 10वी संपतीची वाट बघू लागले, आणि मला कारण नेमबाजी करायची होती. पण अर्थात त्या रेंजवर गेल्यावर ती नेमबाजी वेगळी होती आणि NCCची वेगळी होती. आणि दुसरं कारण एक होतं, ते म्हणजे माझी शाळा संपली होती आणि कॉलेजचं जे आयुष्य होतं ते नवीन होतं माझ्यासाठी, आणि मी खूपच मितभाषी होते तेव्हा, तर मला कुणाशी बोलायला लागू नये म्हणून पण रेंजवर जायला आवडायचं, कारण तिथे कोणीच कुणाशी बोलायचं नाही, सगळे प्रॅक्टिस करायचे. राहीत, आता तू खरं तर बोलण्याचा उल्लेख केलास, मी कुठेतरी असं ऐकलेलं की तू आधी खूप अबोल होतीस, खूप शांत होतीस, फारशी अजिबातच बोलायची नाहीस, मग आता इतकं कॉन्फिडेंटली बोलायला पण तुला नेमबाजीनं शिकवलं का? हो, खरं तर तुम्ही लोकांनी शिकवलं एवढे प्रश्न विचारून विचारून, कारण जोपर्यंत तुम्हाला हवं तेवढं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारता. आणि म्हणून मला वाटतं की आता मीच बोलायला सुरुवात केली, तुमचे प्रश्न कमी करूयात, थोडं स्पष्टीकरण जास्त देऊयात. क्या बात है. खरं तर राही, तू स्पर्धांच्या निमित्तानं खूप सारे देश फिरत असतेस, तिथल्या वातावरणाशी, तिथल्या स्पर्धेशी जेव्हा तू स्पर्धेसाठी समाविष्ट होत असतेस, त्यावेळेला ते जे सगळं वातावरण असतं ना, त्या वातावरणाशी तू कसं जुळवून घेतेस? खरं तर सुरुवातीला मला खूप त्रास झाला, कारण मी माझ्या नेमबाजीच्या आधीच्या आयुष्यामध्ये फारसा प्रवास केलाच नव्हता. म्हणजे मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे आमचा फारसा प्रवास सोलापूर, सांगली, सातारा ह्याच भागामध्ये व्हायचा. पण पहिल्यांदा मी परदेशात गेले ते जर्मनीला, आणि तिथे अक्षरशः 0 आणि 2 डिग्री एवढी थंडी असायची. तर त्याच्यात मला ॲडजस्ट व्हायला किमान 2 वर्ष गेली, कारण मी सतत त्यानंतर परदेशात जाऊ लागले. पण आता मी अगदीच त्याच्यामध्ये मी काय म्हणू, म्हणजे परफेक्ट झाली आहे, की जातानाच माझी मानसिक तयारी पण असते, की शिवाय इतर गोष्टी पण आम्ही नेत असतो, हँड वॉर्मर्स म्हणा किंवा इतर ज्या गरम गोष्टी आम्ही ज्या ठेवू शकू आमच्यासोबत. त्याच्यामुळे आता आम्ही पूर्ण तयारीनिशी जातो, पूर्ण अंदाज असतो, किंवा जायच्या आधी आम्ही तिथे वातावरण कसं आहे, किती टेम्परेचर राहणार आहे, वाऱ्याचा वेग किती असेल, पाऊस असणार आहे की नाही, ढगाळ वातावरण आहे का, सूर्यप्रकाश आहे का, मॅचच्या दिवशी कसं आहे, हे सगळं आम्ही जायच्या आधी बघून जात असतो. त्याच्यामुळे एक अंदाज असतो की तिथे पोहोचल्यावर साधारण काय परिस्थिती असणार आहे, आणि तिथल्या वेळाही आम्हाला आधी माहीत असतं. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही भारतात असतानाच त्यावेळेत झोपण्याची आणि उठण्याची सवय करण्याचा प्रयत्न करतो, कारण अर्थात कधी कधी खूप मोठा गॅप असतो 8-10 तासांचा, पण तो एवढा रिकव्हर होऊ शकत नाही. पण जिथे 3-4 तासांचा गॅप आहे तिथे आम्ही करतो. तर हे सगळं आता खूप सवयीचं आणि रोजचं झालं असं म्हणायला हरकत नाही. राही, कुठल्याही खेळाडूच्या करिअरमध्ये दुखापत सगळ्यात मोठा बॅड पॅच असतो, आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा तो खडतर काळ आला, पण तू खरं तर खूप छान चमकदार कामगिरी त्यानंतरही करून दाखवलीस. नक्कीच कठीण होतं त्या काळातनं बाहेर येणं, तू कशी बाहेर आलीस, कुणी कुणी प्रोत्साहन दिलं राहिला? खरं तर जसं मी सांगितलं की मी आजही कमी बोलते, त्याच्यामुळे त्या कालावधीत सुद्धा मी फार कुणाजवळ अगदी मन मोकळं केले वगैरे असं कधीच झालेलं नव्हतं. मी स्वतःशीच सतत बोलत राहायचे की हा खेळ सुरू करण्याचा जो माझा मूळ उद्देश होता त्याच्यापासून मी कधी लांब जाऊ नये, याच्यावरती मी त्या काळात खूप काम केलं. कारण मी खेळ सुरू केला कारण मला तो आवडत होता, हे एकच कारण त्याच्यामागे होतं. आणि दुसरं असं की मी शाळेत असताना सुद्धा मला अशा कुठल्या तरी गोष्टीत करिअर करायचं होतं की जिथे आपण समाजाला काहीतरी देऊ शकू, आणि हे मी खेळाच्या माध्यमातून करत होते. तर हे उद्देश असल्यामुळे दुखापतीच्या काळातसुद्धा कुठेतरी मी खंबीर राहू शकले, कारण माझा उद्देश हा नव्हता की बाबा मला टीममध्ये राहायचंच आहे आणि पदकं मिळवायचीच आहेत आणि मला पैसे पाहिजेत, प्रसिद्धी पाहिजे, हे काही नव्हतं. मूळ उद्देश वेगळा होता आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी टिकून राहू शकले असं मी म्हणेन. आणि त्या काळात माझे जे डॉक्टर्स आहेत किंवा माझे जे कुटुंबीय आहेत त्यांनी मला न बोलता साथ दिलेली आहे खूप चांगली,
आणि अर्थातच म्हणजे मी ही कामगिरी पुन्हा करू शकते हा आत्मविश्वास यायला मला जवळपास वर्षभराचा कालावधी लागला. कारण त्यानंतरच्या बऱ्याच मॅचेस ह्या पूर्वीसारख्या झाल्या नाहीत. माझ्या हाताच्या कोपऱ्यामध्ये बरेचसे बदल झालेले होते आणि ते बदल बघून कुठेतरी मी घाबरले होते की आता हे पूर्वीसारखं जाणवत नाही, त्याच्यामुळे मी कामगिरी चांगली करू शकेन की नाही ही शंका होती. पण अर्थात कालांतराने ते सगळं मागे पडलं आणि माझा हात पूर्ववत झाला आणि ते हळूहळू स्कोर्स यायला लागले आणि तो कॉन्फिडन्स माझ्या खेळांनीच मला पुन्हा दिला. राही, खरं तर नेमबाजीसाठी संयम आणि एकाग्रता सगळ्यात महत्वाची असते. खरं तर बॅड पॅच आला किंवा सुरुवातीपासून जरी आपण खेळामध्ये उतरलेलो असलो तरी या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींवर मास्टरी मिळवण्यासाठी तू नेमकं काय करतेस? खरं तर नेमबाजी हा खेळ स्वतःमध्येच एक मेडिटेशनचा प्रकार आहे असं मी म्हणेन. कारण खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही रोजची प्रॅक्टिस सुद्धा करू शकत नाही सरावामध्ये. पण आणि एवढी वर्ष आम्ही हे केल्यानंतर अर्थातच कुठेतरी हे अंगात बसलेलं आहे, आता सवय झालेली आहे. त्याच्यामुळे लेनवरती गेलं, वेपन हातात घेतली की ते आपोआपच सगळं मन जे आहे ते स्थिर होतं आणि विचार कमी होतात. पण आता हे मिळवण्यासाठी एवढी वर्ष मला खूप प्रयत्न करावे लागले. कारण सर्वसामान्य आयुष्यात आपण सतत अनेक गोष्टींचा विचार करत असतो एकदम म्हणजे एकाच वेळेला. तर हे थोडं कुठेतरी कमी करणं मला आव्हानात्मक ठरलं सुरुवातीच्या काळामध्ये. पण त्यासाठी आम्ही विविध मानसिक व्यायाम प्रकार असतील किंवा सायकोलॉजिस्टची मदत घेणं असेल किंवा सायकोलॉजिकल छोटे छोटे एक्सरसाइजेस असतील. कारण माझ्या खेळामध्ये रिॲक्शन पण तेवढीच महत्त्वाची आहे, कारण माझा टाईम गेम पण आहे आणि संयम पण तेवढाच महत्त्वाचा आहे कारण ती नेमबाजी आहे. तर असं त्याचं थोडंसं ऑड कॉम्बिनेशन होतं. तर त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न केले. रेंजवरती असेल किंवा माझ्या कोचनी छोटे छोटे नवीन नेमबाजीशी रिलेटेड व्यायाम प्रकार मला सांगितले होते, ते आम्ही करून बघितले. पण नेमबाजीमध्ये जेव्हा आपल्याला पदक मिळतं नेमबाजांना, तर ते त्या दिवशी त्यालाच मिळतं ज्याचा आपल्या मनावर सगळ्यात जास्त चांगला ताबा असतो. कुणी खराब नेमबाज आहे, कुणी आपल्यापेक्षा कमी आहे, कमी कष्ट केलेत किंवा त्याचं नशीबच चांगलं नव्हतं, अशा गोष्टी तिथे नसतात. त्या दिवशी समजा एखाद्याच्या मनात कुठली शंका आली, एखादा जास्तीचा विचार आला आणि मनावरचं थोडं जरी नियंत्रण इकडे तिकडे झालं तरी आमच्या परफॉर्मन्सेसवरती फरक पडत असतो. त्याच्यामुळे आमच्यासाठी मनावरचं जे नियंत्रण आहे विचारांवरचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, निर्णायक ठरतं असं मी म्हणेन. राही, तू हे खूप छान सांगितलंस. कारण नेमबाजी तर आहेच, पण कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादा मोठा टप्पा असतो, मोठी स्पर्धा असते, मोठा प्रसंग असतो, तेव्हा ही तू आत्ता जी गोष्ट सांगितलीस ती गोष्ट खरोखरच खूप महत्त्वाची ठरते की तुमचा मनावरती असलेला ताबा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्त्वाचं. आम्ही दरवेळेला तुला स्पर्धेमध्ये जेव्हा पाहतो, म्हणजे जेव्हा तू सुवर्णपदकासाठी लढत असतेस, तेव्हा राही एकदम शांत दिसते. म्हणजे तुझ्या डोळ्याची पापणीही लवत नाही, एकदम स्टॅच्यू होऊन गेल्यासारखी ती पोझिशन असते. पण ह्याची नक्कीच कल्पना आहे की एक प्रेशर असतं, म्हणजे तो जाणवत असतं किंवा कदाचित जाणवत नाही, पण एक प्रेशर तर असतं बॅक ऑफ युअर माइंड की आपल्याला सुवर्णपदकापर्यंत पोहोचायचं आहे. तर त्या क्षणी मनात खरंच काही विचार असतात की अजिबातच नसतात? मी हे नेहमी सांगितलेलं आहे की जे प्रेशर्स आहेत खेळाडूंवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा आम्ही खेळत असतो ते नाही आहेत असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ते स्वीकारलेलं आहे की प्रेशर हे असणार. त्याच्यामुळे मी माझ्या 2 दिवस माझी मॅच चालते, फर्स्ट हाफ पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सेकंड हाफ आणि फायनल, ह्या दोन्ही दिवशींच्या रात्री मी व्यवस्थित झोपू शकले नव्हते एवढं मला प्रेशर होतं. कारण मला क्वालिफाय व्हायचं होतं आणि आमचं एम होतं की ह्याच रेंजवरती. आणि दुसरं असं की जेव्हा आम्ही फायनलमध्ये असतो कॅमेरा असतात आणि मागे एवढी लोकं बसलेली असतात, ते लोकं दंगा करत असतात, तर अशा वेळेला आम्ही मनावरचं जे नियंत्रण ठेवण्याचा जो सराव केला आहे त्याचा कस लागतो असं मी म्हणेन. आणि दुसरं असं की आम्ही सर्वसामान्य माणसांमध्येच मोडतो, आम्ही काही साधूसंत नव्हे की मनामध्ये कोणताही विचार येणार नाही ही स्थिती आम्ही निर्माण करू शकू स्वतःसाठी. त्याच्यामुळे योग्य ते विचार त्या मेंदूला देणं हे आव्हान आहे आमच्यासाठी, नको ते विचार येऊ न देणं. कारण मन रिकामं ठेवणं एवढं सहज शक्य नाही आहे माणसाला, म्हणजे मानव जातीलाच ते एवढं सहज शक्य नाही आहे. त्याच्यामुळं कोणते विचार येऊ द्यावेत किंवा काय विचार करावा, स्वतःशी काय बोलावं हे आम्ही ठरवलेलं असतं आणि त्याच विचारांवर त्याच शब्दांवरती तिथे ठोस राहणं, एकही शब्द एकही विचार इकडे तिकडे होऊ न देणं हेच त्या क्षणी आव्हान आहे. आणि प्रेशर भयानक असतं, म्हणजे एका जागी उभं राहून सुद्धा आमचं, मला तर वाटते माझं ह्या वेळेला माझं बीपी 170 वगैरे तर नक्कीच गेलं असेल एवढं प्रेशर असतं. कारण ते मिळवायचं आहे आणि अक्षरशः एक क्षण पुढे ते मिळणार आहे,
पण तो एक क्षण तिथे स्वतःला थांबवून ठेवणं, मन भविष्यात जाऊ न देणं, कारण सगळं दिसत असतं की मेडल मिळालंय, कोटा मिळालाय, पोडियमवरती उभं आहे, सगळं दिसत असतं, पण मनाला थांबवून ठेवणं, भविष्यात न जाऊ देता वर्तमानात की अजून 5 शॉट बाकी आहेत ही सत्य परिस्थिती दाखवणं खूप महत्वाचं आहे. आणि राही, खरं तर हे सगळं प्रेशर घेऊन तू खेळतेस, आपल्या देशाला तू पदकसुद्धा मिळवून दिलेलं आहेस, अनेक पदकंसुद्धा तू मिळवून देशील ही अपेक्षा खरं तर आहेस, मात्र हा सगळा ताण वगैरे जो असतो तो कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा हा ताण घेऊन तू खेळतेस, तुला पदक मिळतं, तू त्यातून थोडीशी रिलीफ होत असतील, पण ह्या सगळ्यानंतर तू जेव्हा कोल्हापुरात येतेस त्यावेळेला सगळ्यात आधी नेमकं काय करतेस आणि पुन्हा कोल्हापुरातून बाहेर स्पर्धेसाठी जायचं असतं त्यावेळेला तुझ्या मनात नेमक्या काय भावना असतात? खरं तर ह्यावेळेला जेव्हा मी कोल्हापूरला गेले तेव्हा मी 10 महिन्यांनी घरी गेले होते, त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण त्यातलं काहीच जमलं नाही. आणि त्यात माझ्या घरी जवळपास 8-9 मंडळी आहेत, माझं एकत्र कुटुंब आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना वेळ देणंही शक्य नसतं. पण जेवढं जास्त मी घरात राहता येईल तेवढं राहते, मी घराच्या बाहेर अजिबात पडत नाही, कारण घरी राहणं हे एक काय म्हणून स्वप्न आहे माझ्यासाठी आणि गेली अनेक वर्ष ते तसंच आहे की अपुरंच राहते असं मी म्हणेन. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरी राहणं हे एकच गोष्ट माझ्यासाठी तिथे महत्त्वाची असते. आणि दुसरं असं की कोल्हापुरातून निघणं हे पण माझ्यासाठी एक आव्हान आहे, कारण माझा जो मोठा भाऊ आहे, माझा दादा, तो नेहमी कोणतं ना कोणतं कारण शोधून काढतो आणि मला म्हणतो एक दिवस थांब, 2 दिवस थांब, बघ आजी सांगतात, काका सांगतायत, किंवा मी सकाळी 6 वाजता तुला पुण्यात पोहोचवतो वगैरे असं काहीही. पण ते लोक मला एवढं सदसजी सोडत नाहीत, त्याच्यामुळे मी गेल्याच्या दिवशीपासून सांगत असते की मी ह्या दिवशी 6 वाजता निघणार आहे, तरच मला ते शक्य आहे. पण अर्थात तिथून निघणं थोडं पाय जड होतो माझा, पण नेमबाजी पुढे काही नाही, म्हणजे इथं आल्यावरती, पुण्यात आल्यावरती पण मला तेवढंच आवडतं, स्पर्धांना जाणंही तेवढंच आवडतं. आणि एकदा का मी कॅम्पला गेले, परदेशामध्ये गेले, दिल्लीला गेले की मला घरची आठवण अजिबात होत नाही, त्याच्यामुळे मी जिथली आहे तिथली होते हे कुठंतरी चांगलंच आहे असं वाटतं मला. नक्कीच राही, तू जितकी उत्तम नेमबाज आहेस तितकंच तू खूप छान बोलायलाही शिकलेली आहेस, तू अनेकांसाठी रोल मॉडेल आहेस. अशा अनेक मुली आहेत की ज्या खरं तर राही सरनोबतकडे बघून या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू पाहत आहेत. ऑलिम्पिकमध्ये तू पदक जिंकावंस ही तर भावना आमच्या सर्वांची आहे, त्यासाठी तुला शुभेच्छा. आणि त्याआधीच्या ज्या तुझ्या स्पर्धा आहेत त्याही नक्कीच तुझ्यासाठी खूप चांगल्या जाओ, तिथेही यश तुझ्या पदरी पडो, हीही शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच आज वेळ दिल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल. खूप आभार ज्ञानदा आणि दीपक तुम्हा दोघांचे, मला खूप चांगले प्रश्न विचारले त्याबद्दल. नाही, तू सुद्धा उत्तरातून अचूक नेमबाजी केलेली आहेस. हो अर्थात मी सांगितलं ना, तुम्हीच मला शिकवलंय. थँक्यू, थँक्यू सो मच.